तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल, हा निसर्गाचा अटल नेम आहे। शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका, आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा। ज्याने पावलो पावली आयुष्यात दुःख भोगले तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते। दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोकं टेकवतात। यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वतःवर काही बंधन घाला। वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे। आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मिळेल। ज्ञान ही वारसा हक्काने मिळणारी इस्टेट नव्हे, ज्ञान ही वारसा हक्काने मिळणारी इस्टेट नव्हे, ते अभ्यास करून कष्ट करून मिळावी लागते। कोणतीही वस्तू चांगली वा वाईट नसते, कोणतीही वस्तू चांगली वा वाईट नसते, फक्त आपले विचार तिला तसे रूप देतात। श्री कृष्णाने सांगितलेलं एक खूप सुंदर वाक्य, जीवनात कधी संधी मिळाली तर सहारथी बना स्वार्थी नको, सहारथी बना स्वार्थी नको। यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते। अपराध करून जो सुख मिळवतो त्याला देव कधीही क्षमा करत नाही। कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते, माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्व आणून देतो। समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतकरणाची संपत्ती आहे। ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो। दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही, आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही। जीवन जगताना असे जगा की आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा आपली कोणीतरी आठवण काढली पाहिजे, आपली कोणीतरी आठवण काढली पाहिजे। धन्यवाद मित्रांनो, प्रिय कविता।